मायक्रोफोन मधून करूया परिवर्तन आणि ऐकूया आय प्राऊड ऑफ यू बहुनुलीचा एक दमदार आवाज अत्यंत जवळचे मनोज सरांचा थँक्यू सो मच थँक्यू या ठिकाणी आपण पाहतोय तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय कडकी के संघाने आणि आता मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय चार ओवरचे सामने सलामीची जोडी सोमनाथ आणि अभि ही ही जोडी गोलंदाजी मार्कर गोलंदाज चिंतामणीला आपण पाहतोय पहिला चेंडू पुलाले त्या ठिकाणी शतरक्षक आहे या फटक्या साठी आणि चुकीचं शतरक्षण अनिलच्या माध्यमात चुकीचं शतरक्षण मी म्हणेन या ठिकाणी एक सिंगल धाव होती तिथे फक्त दावा खर्च चा केल्या चार धावा आणि या चार धावेच्या मदतीनं आपल्या पुढे सरकेल आपल्याला संख्या आपण पाहतोय तब्बल पुढे सरकत असताना एस पहिला चेंडू ओपनिंग झाले स्कोर काढची या ठिकाणी थोडस नाराज केलं होतं परंतु या मॅच मध्ये सुरुवात दमदार केल्या हा चेंडू पुन्हा एकदा कव्हरचा फटका गॅपला वेधून देण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी शतदक्ष आहे कव्हरच्या दिशेने आपण पाहतोय हो। या ठिकाणी बघितलं गेलं तर भडुळवाडी संघ रविवारी मात्र चॅम्पियन झालेला हा संघ आपण पाहतोय ओ काय बॉल आहे अप्रतिम गोलंदाजी चिंतामणीच्या माध्यमातून मी पाहतोय या ठिकाणी चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल चिंतामणीच्या ला, हा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा गॅप ला भेदून दिलाय इथून मात्र येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने आपला पुढे सर केला आपला कवर्धा संख्या डबल डिजिट मध्ये दहा या आकड्यावर पोहोचत असताना टीम आपण पाहतोय बडोळवाडी या संघाची अखितच ह्या दरम्यान बडोळवाडी संघाला शुभेच्छा येत आहेत बेस्ट ऑफ लाईक गुरुग्रामपंचायत पंचायत बडवळचे माझे सरपंच आमचे मित्र मान्य श्री की किशोरजी शिंगवा यांचं या स्पर्धेच्या वतीने मी आयोजकांच्या वतीने तसेच प्रतीक इलेवन क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ झारोळ यांच्या वतीने मी सरछ स्वागत करतो तुमचं या स्पर्धेच्या वतीने सरचं स्वागत चला बॉल द्या हा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी आहे केलाय के चेंडू होता पुन्हा एकदा मेजवानी दिली होती परंतु ती स्वीकारली नाही सोमनाथ ने नशीब बलवंत चांगलंय या ठिकाणी सोमनाथचं कारण झेल सुद्धा सुटलाय दुसऱ्यांदा संधी सुद्धा फलका बर दापलका आपण पाहतोय पण विचार केला तर दोन दहा पुढे सरकेल बारा या आकड्यावर आई चेंडू यस नऊ चेंडू नऊ प्लस फोर पाच धाबा दावा, सतरा धाबा दाबलकावर लागत असताना या ठिकाणी आपण पाहतोय सतराचा खतरा कोणत्या टीमवर अद्याप प्रियचा हा चेंडू असेल बघा झेल होता झेल सोडला तो थो, झेल खूप महाग पडू शकतो या ठिकाणी मिडल ऑफ द बॅट दहा चेंडू या षटकाराच्या मदतीने का आम्ही चॅम्पियन झालो याच उदाहरण देत असताना या ठिकाणी बडळवाडी सिंग आपण पाहतोय चला थोडं फास्टली का आपण अचिंडी इथे मात्र फटका फसलाय त्या ठिकाणी झेल अबीचा झेल या ठिकाणी सोडलाय यस आपण पाहतोय या ठिकाणी हा मिस टाइमिंग फटका त्या ठिकाणी शतरक्षक आता चुका नसतील आपण पाहतोय पहिला हा तर राजनाच्या स्वरूपात लागत असताना राजे जातोय मननाथ इनॅट नंबर उंचा हा फलंदाज चंडिया सिटीचा पंचांचा फिंगर अप फलंदाज बाद आल्या पावली इथून मात्र परतावा लागेल राजेश बॅक टू पावली हा चेंडू हा चेंडू इथे मात्र चांगला आहे दीपक मात्र कमबॅक करत असताना ते विचार केला तर चिंतामन या गोलंदाजाने आता मात्र कुठेतरी कमबॅक केलाय फक्त एकदा केले चार चेंडू हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे यस पंच सांगत असताना हा चेंडू इथे मात्र वाईट आहे हा चेंडू इथे मात्र चेक केला जाईल पंच हा चेंडू आहे बॅट्समनच्या तंगड्याच्या मधन आलाय डेंगा जे खालून बोल शेवटचा चेंडू शिल्लक फक्त एका दावेचा षटक या ठिकाणी फेकला हा चेंडू इथे मात्र साधला आहे सो तुझ्या पोलुत्रो मध्ये थांबवलंय दाव नाहीये कैलाशी गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ होऊन जाऊ दे मित्रांनो फक्त आणि फक्त एक धाव कर्ज केली त्यामध्ये एक विकेट दोन विकेट होत्या थोडं फास्टली गेला आपण जा दोन और वर समाप्ती नंतर दाव संख्या दोन गड्याच्या मोबदल्या चोवीस दाबा कोलंदाजी संदीप चोवीस दाबा या ठिकाणी स्वतःकडे स्ट्राईक ठेवले हा फटका चांगला आहे आणि घडले काय त्या ठिकाणी रन आउट भेटेल का नाही जवळ जवळ पाच दाबा वाचल्या गेल्यात षटकार किंवा चौकार पाहायला भेटला असता लक आहे मी म्हणेन बटवळ संघाचं परंतु भटवळ संघ सहजासहजी सामना सोडू शकणार नाहीये हा चेंडू एकदा मध्ये गॅप मध्ये चेंडू फेकलाय शतरक्षा काय चेंडू उचलून फेक, फेक केली तोपर्यंत एक धाव फक्त आणि फक्त एक धाव सिंगल डबल ने फरक पडणार नाहीये या श्री गणेश गोरेगाव संघाला खडकी संघाने या ठिकाणी तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय कोण त्यांच्याशी फाईट करेल बघा क्रिकेट आहे मित्रांनो पहिल्या सत्रामध्ये मात्र बोनोली संघाने अठ्याहत्तर धावा तीन चेंडू राखून सामना जिंकला होता परंतु या सामन्यामध्ये कुठेतरी बॅक फुटला फेकून दिला बोहनुली ब या संघाला आणि सामना कुठेतरी सोडावा लागला हा फटका चांगला आहे हेलिकॉप्टर उडावलं होतं कव्हरच्या दिशेने डिप्लेक्सच्या कव्हरला चेंडूला फेकून दिलं चांगला फटका पाहायला भेटला आणि बराच काळ अशा फटक्यांपासून तांबल होतं ते फटके या ठिकाणी मात्र पाहायला भेटला हा फटका इथे चांगला हा फटका इथे चांगला होता परंतु बॅट अँड चेंडूचा संपर्क झाला नाहीये टॉट चेंडूची सांगता वारंवार चार चेंडू याही ओव्हरचे समाप्त झाले गेलेत याला बघ विचार केला तर शेवटचे दोन चेंडू शिल्लक या तिसऱ्या ओव्हरचे हा फटका आणि इथे मात्र होता जाईल परंतु विकेट कशी काय येईना विकेट येते अजयची विकेट जाता जाता अभिची विकेट जाता जाता इथे मात्र विकेट मिळाली अजयची रनआउटच्या स्वरूपात शेवटचा चेंडू शिल्लक या ओव्हर मधील आपण पाहतोय तीस धावावर हा फटका पुन्हा एकदा पसलायचे खूप महत्वाचा असेल त्या ठिकाणी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला एक धाव कंप्लीट केले दुसरी धाव आरामात रित्या त्या ठिकाणी दीपक आहे एसटी रक्षकाच्या भूमिकेत बत्तीस धावा आपल्या पहिल्या ओव्हर मागे ती तेवीस ती, धावा आल्या होत्या आणि आता मात्र फक्त आणि फक्त दावा आल्या गेल्यात या ठिकाणी दोन ओव्हर मागे विचार केला तर नऊ धावा पहिल्या ओव्हरला तेवीस धावा आता बाराचे फेकी केले नऊ दावा खर्च केल्यात फक्त थोड़ा फ्राशली केला सामना चालू करा या ठिकाणी पंच अनिल येतोय गोलंदाजी मार्ग पर धावा तर थांबवल्यात चिंतामणीच्या धावा या ठिकाणी थांबवल्या जात आहेत चिंतामणीने लगभग विचार केला होता बडवळ संघ कमीत कमी साठ ते पासष्ट धावांचा डोंगर उभारेल हा ही फटका चांगला आहे नाताच्या बॅट मध्ये निघालेला हा इथून मात्र चुकीचं शतरक्षण इथून कमीत कमी चौदा ते पंधरा धावांचं षटक बनवणं खूप गरजेचं आहे गोरेगाव संघाच्या अगेन्स्ट पहिला या चौकार आलाय पहिला चेंडूवर आणि पहिल्याच चेंडूचा मात्र चौकार आलाय त्यामुळे या ओरला कुठेतरी मोठं बनवलं जाईल का अद्याप पाच चेंडू शिल्लक छत्तीस दाबा हा इथे मात्र झेल होईल का तिसरा झेल इथे ड्रॉप केला जातोय अभिला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा संधी म्हणेन मी आभीसारखा फलंदाज मैदानात आहे अभिजित एक हार्ड हिटर आहे सदोतीस दाबा अजूनही चार चेंडू शिल्लक आहेत स्लॉग षटक आपण पाहतोय हा चेंडू हा चेंडू इथे मात्र चांगला आहे तीन चेंडू अजूनही शिल्लक चला वर वर टीम मिटिंग नकोय यानंतर अजून एक सामना शिल्लक आहे इथे मात्र चांगला आहे कार्पेटच्या माध्यमात चेंडू चालला एकदा कंप्लीट केल्या दुसरी दहा धोक्याची घंटा आणि इथे मात्र फलंदाज बाद नाथा बॅक टू पियन शेवटचे दोन शिल्लक या ठिकाणी या ओव्हर मधील हा फटका चांगला आहे कव्हरच्या टोक्यावरनं षटकार मारण म्हणजे लाजवाब फलंदाजी अप्रातिम फटका या ठिकाणी जसा बॅट फीड आपण पाहतोय ना अभिचा नक्कीच मिडल झाला तर कुठेही षटकार येऊ शकतो एवढी ताकद या ठिकाणी आपण पाहतोय चौरे चाळीस धाबा शेवटचा चेंडू शिल्लक व फटका या शेवटच्या दोन चेंडूवर बारा दावा कुठेतरी नडल्या जातील आणि पन्नास चा आकडा या ठिकाणी लागलाय सलामीला फलंदाज झाला होता या ठिकाणी आपण अविला पाहिलं गेलं आणि शेवटच्या दोन चेंडूवर लगातारचे दोन षटकार या ठिकाणी येणारे चोवीस चेंडू आणि एक्कावन्न दाबा बनल्या जातील किंवा डिपेंड केल्या जातील या ऐकूया मागोफोनवर फोनवर खडकी गावचा एक चांगला आवाज आमचे फरा मित्र सोनू आगिवला यांना थैंक यू मनोज उगड़ा सर अपन स्पर्धा अनुभव सबसे पहले धारो आयोजित सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए

त्यानंतर आपण या ठिकाणी दारोळ गावातील एक चांगलं वाक्तीमत्व आणि लिटिल स्टार दारोळ टीमचे मी म्हणून एक सर्वे सर्वस्व सन्मान कवी शेंडे साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालं गेलं आहे आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया आमच्या मुख्य वासबळावरती मी विनंती करील ग्रामपंचायत कारावचे विद्यमान उपसरपंच नंदू नंदूदादा शेंडे यांच्या शुभास आपण कवी शेंडे यांच्या ठिकाणी आपण शुभ सन्मान करू मायची शाल आणि एक प्रेमाच पुष्पगुच्छ देऊन आणि या ठिकाणी स्पर्धेचं एक सन्मान देऊन त्यांना सन्मानित कर, सन्मानित कर, करू कॅमेरामॅन फोकस करो चला आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पाहतोय एक टासिंग आणि रुबाबदार व्यक्ती मधव कवी शिंडी आपण त्यांचा शुभ सन्मान करतोय या ठिकाणी ग्रामपंचायत कारावजे वर्तमान उपसरपंच मायची उबदार शाल आणि या ठिकाणी प्रेमाच पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचा सन्मानचिन्ह देऊन कवी शेंडी साहेबांना ठिकाणी सन्मानित केलं जात आहेत हे दारोळ प्रेम आहे जरी एकाच गावातील असतील तरी देखील एकमेकांवरती त्यांचं भरपूर फाट प्रेम राहिले यावेळेस आपण पाहतो समोरच्या दिशेला लॉफ केलाय चेंडू चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क ठोकलाय 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 चिंता मन चेंडे ना कमालीचा फटका होता फटकामध्ये तेवढ ताकद आणि नजाकत होती एक्कावनदाचा पाठला करायचा आहे जिंकण्यासाठी श्री गणेश गौरी गावसिंगाला चांगली फटकेबाजी मिळते म्हणून या मॅच मध्ये पाहायला मिळते अचुंड पण पाहिलं तर विगाने टाकला होता शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ बॉल सरळला आता कव्हर पॉईंटच्या मधून आपण पाहिलं तर इथून शेवटच्या मुमेंटला शेड्युल अडव अडवणं मध्ये इशाल आणि पाहता पाहता इथून दोन दाबा कंप्लीट करत असताना या दोन दाब्याच्या मदतीनं दौसंख्या दफलकावरती नवी दाबसंख्या तुम्हाला पाहायला मिळत्या षडक क्रमांक पहिला पिवंचा अटबा आपण पाहतोय आणि पहिल्या पिवांच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज नाथा या गोलंदाजाला आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑपस्टिकच्या खूपच बाहेर एक्स्ट्रा दाव्या ठिकाणी जोडल्या जातील आणि एक्स्ट्रा दाब्याच्या मदतीने दोन दा संख्या फलका वरती दहा ही दाब संख्या पाहायला मिळत्या जणू काही पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चिंतामन चेंडीनं आक्रमकता करायला सुरुवात केली आहे गने पाया देर, पाया, पाया देर, कार एक, दर्श, आणि या ठिकाणी आपण पाहतरी पाहिलं तर ग्रामपंचायत कारावचे एक विद्यमान सरपंच सन्मानिय सर्शनाई दिनेश बनवटे यांचं या ठिकाणी शुभागमणी झालं गेलंय आणि त्यानंतर श्री गावातील एक चांगले समाजसेवक सन्मानिय दादा बनवटे यांचंही या ठिकाणी शुभागमन झालं गेलंय संध्याकाळच्या सत्रामध्ये मोस्ट वेलकम साहेब आपण आलात आणि या स्पर्धेची आपण शुभा वाढवली गेली त्याबद्दल सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे आज आपण या स्पर्धेला अत्यंत निवांतपणे भेट दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करील मनाच्या अंतकरणापासून तुमचा आभार व्यक्त करील आणि त्यांच्या साथीनं तुम्हाला पाहायला मिळतील खर तर क्रमपंच कारावचे एक कर्मचारी सन्मानिय प्रल्हादजी वाघे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालं गेलं आणि त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर या स्पर्धेला भेट दिली रम्ब कारावचे कर्मचारी कुमार भावेश गोतारणी साहेब देखील या ठिकाणी आले होते आणि त्यांचा देखील आपण शुभ सन्मान पाहिला आमच्या टॉस बॉक्समध्ये जाऊया आपण एकदा मागच्या दिशेने नाव बॅक टू द क्रिकेट आणि खेळणी पाहायला गेलं तर एक्कावन दाबांचा या ठिकाणी पाठलाख करत असताना दाब संख्या दफल एक बाद दहा ही दाबा संख्या तुम्हाला पाहायला मिळते पहिलं पेवनचं षटक आपण पाहतोय गोलंदाज नाथाच आणि शेबटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक असेल शेबटचा चेंडू शिल्लक हा चेंडू खोला डापाचा क्रिकेट च बाहेर काढलाय चांगली गोलंदाजी मी म्हणेन थांबवलं गेलं चिंतामण चेंडूची विकेटी लवकरात लवकर बाहेर काढली त्यानंतर आपण पाहिलं तर इथून कमबा करायला सुरुवात केली बडवल अठरा बॉल आणि या ठिकाणी जिंकण्यासाठी एक्केचाळीस मध्ये मी म्हणेन पहिलाच बरीतील पहिलीच मॅच होती बारा चेंडू सदतीस धावांची गरज असताना देखील फलंदाज मनोजुगड आणि त्यांच्या साथीनं पाहायला मिळाले होते फलंदाज कैलास होते कैलास होते ती मार्च अगदी सहज रीतीने जिंकवली चौऱ्याहत्तर धावांचा पाठलाग सहज रीतीने केला परंतु मी तर म्हणेन दुसऱ्या सामन्यामध्ये ओम साई खडकी टीमच्या विरोधात त्यांना गुडगे टिकावे लागले चोवीस बॉल एकोणपन्नास धाबांचे गरज असताना अगदी सामना सहज रीतीनं या ठिकाणी जिंकत असताना ओम खडकी हा संघ तुम्हाला पाहायला मिळाला आणि तिसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय आज आपण इथून पाहिलं तर अठरा चेंडू करायच्यात जिंकण्यासाठी या ठिकाणी गोलंदाज मला पाहतोय म्हणजे यावेळेस आपण पाहतो शपल झालेत फाईन क्षेत्रामध्ये निवडला आणि चिंडू जाईल सरळ वन बाउं ओर दरो फलंदाज स्ट्राइक इंड वरती होते कैलाच्या बाट मधून चौकार अठरा बॉल आणि करा एक्केचाळीस जाबा पुन्हा एकदा आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती दुसरे आकाशला पाहिला आणि पहिला चेंडू वरती फलंदाज कैलाच्या बाट मधून देखील एक चौकार आलाय सतरा बॉल आणि गोलंदाज आपण पाहतोय रिवत साटेन फटका चांगलाय आणि धावा तितक्यात चांगल्या मिळतील बॉल जाईल सरळ सीमा पार लगातारचा कैलाच्या बाट मधून दुसरा चौकार आकाश वरती आता थोडासा दबाव अठिकाणी पाहायला मिळतोय खरं तर ठिकाणी मात जिंकायची असेल तर मग बडवल बडवळ संघाला एकच सांगेल गोलंदाजी तितकीच चांगली करावी लागेल आणि क्रिकेटचा क्लास या मैदानावरती दाखवावं लागतील हा चेंडू आपण पाहिला तर टप्पावर नियंत्रण ठेवलं आता बॉल थोडासा वेगळ्या पद्धतीनं फेकला जणू काही आकाशनं कंबा करायला आता सुरुवात केली आहे दोन चेंडू कैलाच्या नावावरती राहिले परंतु हा चेंडू आपण पाहिला तर गोलंदाज आकाशच्या नावावरती पाहायला मिळतं अजून या षटकातले तीन चेंडू शिल्लक असेल आणि तीन चेंडूंमध्ये कशा पद्धतीनं धाबा इथून उभारल्या जातील दाबा हा चेंडू पुन्हा एकदा स्विफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पुन्हा एकदा जाईल क्षेत्र निवडलं वन बाउं उर्दरो याही बॉलवरती मिळतील धाबा चार फलंदाज कैलाच्या बाटमधून मधून चांगली मॅच चांगली मॅच होते अठिकाणी याच्यात मध्य शंका नाही आहे आपण जर पाहिलं तर इथून फलंदाज कैलास स्ट्राईक इन वरती जणू काही इथून चिंतामण शिंडे बाद झालाय तरी देखील या कैलास वरती कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे मात्र इथून आता चिंतामण शिंडेचा जागा चालवण्यासाठी प्रयत्न केले जातात कैलासच्या के माध्यमातून जणू काही फलंदाज बाद झाल्या परंतु दोन्ही खेळाडूंवरती दबाव तुम्हाला पाहायला मिळत नाहीये आपण आपण पाहतो पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल खाली ही, आजे होते टिपली जाईल वन मोर विकेट डाउन बडी मछली जाल में फस गई फल अंदाज कैलास बाक बाक चांगली फटके बाजी मी म्हणेन या चेंडूवरती जर एक मोठा फटका आला संदीपच्या बाट मधून तर पुन्हा एकदा शिरकाव करू शकेल फलंदाज संदीप गोरेगाव संघ अडचणीत दोन्ही संघांना दोन्ही खेळाडून इथून मित्र म्हणे अडचणीतून बाहेर काढावा लागेल संघ जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नहीं तेरा बॉल एकोणतीस धावा जिंकण्यासाठी कार्ड नंबर चार वरती बॅट्समन एंड वरती संदीपचा बोलबाला आता या ठिकाणी बोलावा लागेल हा चेंडू आपण पाहतो समोरच्या दिसला आपण एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय अभी होते शॉर्ट मेडॉनला मेड ऑफला आणि एकच धाव ठिकाणी आले गेली आणि एका दाबीच्या मदतीनं संघाची दाबसंख्या पोहोचली आहे दाबी दोन बा तेवीस आता येणारे बारा चेंडू करायच्यात अठ्ठावीस धावा चौदा पूर्णांक शून्याच्या सरासरीने दाबसंख्या दफल आता मेंटेन करावी लागेल ही जर ओव्हर चांगली फेकली तर कंबा करू शकेल बडवल टीम परंतु या मध्ये जर पंधरा ते वीस धाबा आल्या तर पुन्हा एकदा कंबा करू शकेल तो श्री गणेश कोरेगाव संघ परंतु कोणाच्या बाजूने हे षटक असणार आहे हे देखील पाहावं लागेल बारा चेंडू करायच्यात अठ्ठावीस धावा आमच्यासोबत जोडले गेले तर अत्यंत आमचे जवळचे मित्र आणि ग्रामपंचायत कारावचे कर्मचारी जयेश बाला अर्थात जे बी नाबाणी ते फेमस आहेत आणि आपण पाहतो इथून बारा चेंडू अठ्ठावीस धाबा करायच्या चला माझा रिदम तुम्ही तोडू नका बडवल संघ प्रमुख दोन गोलंदाज आपण पाहिले आकाश आणि नाथा परंतु तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज विकेट न गोलंदाजी केली जाईल विश्वासला आपण पाहतोय इथून आता विश्वासला विश्वास टाकून विश्वास विश्वास गोलंदाजी करावी लागेल विश्वास या ठिकाणी जिंकावा लागेल तो बडवल टीमचा बारा चेंडू चौदा अठ्ठावीस जावांची गरज एक दोन मोठे फटके या मॅच मध्ये पुन्हा एकदा कंबी कंबा करून देतील श्री गणेश गौर गौरेगाव संघाला पहिलाच बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेने उडवलाय आणि चेंडूला पाठवलंय सरळ सर्वात क्रिकेट मधला सेफ झोन फटका स्टेटन ड्राउंड चा फटका बॉल सरळ आउट ऑफ द पार्क संदीपच्या बॅट मधून ठोकलाय षटकार कलात्मक फटका पाहायला मिळाला बारा चेंडू मध्ये अठ्ठावीस दाबांची आवश्यकता होती समीकरण आता उरलंय अकरा बॉल आणि करायच्यात या ठिकाणी बावीस अकरा बावीस समीकरण चेंडू मागे अजूनही एका दुसरा मोठा फटकाला तर मागची वापसी करू शकेल फलंदाज पाहतो दुधारी तलवारीचा वापर लगा तो आबाद नाही तो बर्बाद या ठिकाणी आपण पाहतोय धोक्याच्या वेळी मुक्याची घंटा वाजवली जाते फलंदाज संदीप ऑन फायर ठोकलाय शतकार कलात्मक फटकेबाजी मैदानाच्या माध्यमातून या जातोय दोन चेंडू त्यांनी फेस केलेत आणि मी म्हणेन सॉरी तीन चेंडू फेस केलेत आणि तेरा धाब्यांवरती खेळत असताना फलंदाज पाहायला मिळतोय जरी ही विकेट टिकून बसली तर मात्र मग बडवल संघाला या ठिकाणी बराबूच्या सामोर जावं लागेल कारण चांगली फटकेबाजी अदाबी करत असताना संदीप तुम्हाला पाहायला गोलंदाज पुण्यात हा चेंडू आपण पाहतो वेगाने टाकला वेगाने टाकला चेंडू बन्नाड वेग होता वेगावरती स्वारी करतोय दोन चेंडू वरती मित्र म्हणेन संदीपने आपल्या नावाचा बोल बाला गेला तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत या मधील नऊ चेंडू आणि सोळा दाबांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा एकदा रिवर्स साठी आपण पाहतोय ताच पद्धतीने फटका केला जातोय आणि चेंडू जाईल आमच्या काळ्या स्क्रीन वरती या ठिकाणी जाईल चौकार फलंदाज संदीपच्या बाट मधून या ओव्हर मध्ये जणू काही फिनिश करण्यासाठी या खेळाडूला पाठवलंय की काय आठ चेंडू आणि बारा दाबींची आवश्यकता एक मोठा फटका मार्च मध्ये विजय मिळून देईल केला जाईल तोपर्यंत जाऊन पोचेल दाबी दोन बाद चाळीस धावा येणारे सात बॉल आणि अकरा दाब्यांची आवश्यकता या चेंडू वरती सर्व काही मार्चचा डिफंड असेल जर हा चेंडू निर्धाव तर पुन्हा एकदा वापसी करू शकेल बडवल सिंग आणि या चेंडूवर मोठा फटका आला तर हवा काढेल तो बडवा तो गोरी गावा सिंग सात बॉल करायच्या चेंडू या आपण पाहतोय कलात्मक फटका पाहायला मिळाला चेंडू पडल्यानंतर फलंदाज शपल झाला आणि हनुमानच्या बाट मधून ठोकलाय फाईन चित्रामध्ये षटकार एक्शन रिप्ले तुम्ही मध्ये पाहता चिंडू पडल्यानंतर उजळी घेणारा बॉल होता तरी देखील अनुमानले स्वतःला स्टे केलं बॉलवरती वरती शेवटपर्यंत नजर ठेवली आणि त्यावरती टोकलाय षटकार समीकरण तर उरलंय सहा बॉल आणि आता फक्त आणि फक्त पाच दहा बेंची आवश्यकता कलात्मक फटकेबाजी मी म्हणेन एकोणपन्नास धाबांचा पाठला करत असताना धावसंख्या दफलगावरती पाहायला मिळते शेहेचाळीस धाबा दफलगावरती पन्नास धाबांचा पाठला आहे सर एक्कावन धावांचा पाठला करायचा टीम श्री गणेश गोरे या संघाला षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज ओवर द राईटर गोलंदाजी केली जाईल मी म्हणेन असं वाटलं होतं की हा सामना कदाचित बडवल हा संघ विजय होऊ शकतो परंतु आता विजय त्यांच्या मी म्हणेन हातातून खेचून घेतलाय की काय सहा चेंडू आणि पाच धावा एक मोठा फटका वेल फिनिश कोरडा पाच आपण पाहिले इथून तर एक दुसऱ्या दाब्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि आपण पाहिलं तर इथून दोन धावा कम्प्लीट करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि दोन धाब्याच्या मदतीनं दा फलकावरती पाहायला मिळतात स्कोरन बोर्ड फोर्टी एट लाचाळीस धावा फलकावरती समीकरण आता सात आणि आहे पाच बॉल आणि तीन धावा एक मोठा फटका विजय या ठिकाणी तीन चेंडू इथून राखून जिंक दसाना तुम्हाला पाहायला मिळतोय हनुमान आणि संदीप ची जोडी कलात्मक फटके दाखवले संदीप न, या फटक्यासाठी संदीप ओळखला जातोय